ça serait moi. Oh, ça serait moi. अरे दार उगल रहे हैं फिर दिया अरे फिर ना दार लोग आज में काय कर दोगे यार कभी माझा वडला बदल से राजा नहीं बोलत चला माझोर हाय एक जैसे से किती दिवस घालू मी हा काय बिघडलं हा काय बिघडलं एक ड्रेस तरी आहे ना या देशात 70% लोक उघडे राहतात हा ड्रेस जर साहेबांनी लॉन्ड्रीत टाकला ना तर मी 100% उघडा पडेल अरे माझे सगळे कपडे दाबून बसला यार फिरला अहो माझे वडील तिथे संशोधनात मग्न आहेत त्यांना नाही खाण्या पिण्याची फिकीर आणि तुम्हाला कपड्याचं पडलंय अरे दार लावून कसं संशोधन करतो हा फिरणा संशोधन हे दार लावूनच केलं जात मला काय त्रास होतोय माझे कपडे यार मी इथे मला त्रास नाही होणार का सापडलं शोध लागला थांबा तिथेच थांबा आपण 6 महिन्यांनी भेटतो आहोत जरा थोडा दोन प्रेमाच्या गोष्टी बोलूया ना हा संशोधन पूर्ण झालं काय शोधलं एक इंजेक्शन शोधलं एक इंजेक्शन शोधलंय इंजेक्शन शोधलं 6 महिने आतमध्ये कोंडून घेऊन एक इंजेक्शन शोधलं मी 5 मिनिटात आणलं असतो समोरच्या मेडिकल स्टोर वरून पाच मिनिट आणलं असतो म्हणे हे इंजेक्शन काय असत तसं नाहीये हा माझा खास शोध आहे हे इंजेक्शन एखाद्याला दिलं की तो जी व्यक्ती बनायचं स्वप्न पाहत असेल ना ती तो बनतो समजलं का हो आता बोला बर तुम्ही कसलं इंजेक्शन शोधलंय मी सिनेलेटनचं इंजेक्शन शोधलंय म्हणजे आता असं बघा मी जर एखाद्याला अमिताभचं इंजेक्शन दिलं ना तर तो माणूस काही काळ अमिताभच बनतो यांना गिरणीच्या भोंग्याचं बॅकग्राऊंड म्युझिक नकोय सासरे बा तुम्ही असं करा मला अमिताभ बच्चनचं इंजेक्शन टोचा हिला रेखाचं इंजेक्शन टोचा आणि तुम्ही अमरीश पुरीचं इंजेक्शन घ्या मोगेंबो गुस्सा हुआ मोगेंबो गुस्सा हुआ रागवले मोगेंबो बर मला तुम्ही एक सांगा तुम्ही मराठी नटांचे पण इंजेक्शन शोधलेत का हो मी मराठी नटांचे पण इंजेक्शन शोधलेत श्रीराम लागूच निळू फुलेच अजून दादा कोंडकेच सगळे सगळे अरे वा मग तर मजाच मजा आहे मग तुम्ही एक काम करा सासरे बुवा आपल्या कोपऱ्यावरचा जो पांडू माळी आहे ना त्याला डॉक्टर लागूच इंजेक्शन द्या म्हणजे तो सतत आपल्या खर्चात भाजी विकत बसेल मजा आहे नाही मजा पोरिंडो माझ्या सासऱ्यांसाठी आणि तुमच्या आजोबांसाठी एक जंगी पार्टीचं आयोजन करा आणि एक मोठी प्रेस कॉन्फरन्स बोलवा पत्रकार परिषद नाना ना एक गणपत पाटलांचं इंजेक्शन तयार करायला सांगा गणपत पाटलाचं इंजेक्शन म्हणजे त्या तुझ्या ट्रॅफिक हवालदारासाठी का येस फॉर विजय मी त्याला असा धडा शिकवणार आहे ना डॅडी नको बेटी तू त्याला धडा शिकवू नकोस त्याला वर्षांनीच धडा शिकवून पाठवलेलं आहे सौ सुनार की और एक लुहार की दादी तुम्ही माझ्या सुदेशसाठी ना नाना ना अमिताभचं इंजेक्शन करायला सांगा नको नको तो आताच मला युसुफ खान बनून माझी ठासून गेलेला आहे आणखीन अमिताभचं इंजेक्शन नको विषाची परीक्षा नको ठीक आहे पण डॅडी कमीत कमी आमिर खान तरी करायला सांगा आमिर खान सासरे बुवा एक ऑर्डर आली आमिर खानचं इंजेक्शन बनवा नाना त्यापेक्षा तुम्ही असं एक इंजेक्शन का नाही तयार करत कस की जे दिल्याने तो माणूस अगदी प्रामाणिकपणे वागायला लागेल क्या बात है क्या बात है प्रामाणिकपणाचं इंजेक्शन वा सासरे बुवा तुम्ही हे इंजेक्शन तयार करा हो आता देशाला अत्यंत गरज आहे प्रामाणिकपणे नाही असलं इंजेक्शन मी बनवणार नाही स्मगलर्स मला गोळ्या घालून ठार मारतील त्यांच्या हातून जो सुटलो ते राजकीय पुढारी मला मारतील
आणि त्यांनी जर सोडलं ना तर हे धर्मवेडे माझा खून करतील ना वास. आणि या सगळ्यांनी जर तुम्हाला सोडलं ना तर मी तुमचा मुर्दा नक्की पाडेल. काय हो तुम्ही मरा. मरायला हवं सासरे बुवा तुम्ही मरा. आम्ही तुमची मोठी समाधी बांधू. तुमच्या मृत्यू दिनी आम्ही राष्ट्रीय सुट्टी जाहीर करू. म्हणजे चांगल्या माणसाचा सत्कार करण्याची ही आमची नॅशनल पॉलिसी आहे. तर पोरींनो तुमच्या आजोबांचा आणि माझ्या सासऱ्यांचा जाहीर सत्कार झालाच पाहिजे. यांच्या सारखे गोड गोड आणि हिच्या सारखे गोल गोल. अरे साहेबा हे साहेब्या अरे कुठे गेला रे हा. याला अक्क दुकानात रिकाम करून आणायला सांगतो मिठाईच. साहेब्या हे साहेब्या खोल कर सुन लो गावालो. अगर इस रोटे सर के लोगों को छुड़ाने के लिए कोई आगे बढ़ेगा पूरा गांव जला दूंगा. ए साहिबा तुला काय झालं आता. सुबट से गुड़िया बना दूंगा गुड़िया. कौन कहता है मुझे साहिबा. कसम चंबल की अगर दोबारा बोले तो उड़ा दूंगा. नाम नहीं कहूंगा राम सिंह. एक गाना खरे तो आवाज कर ले साले गप्पर बाद दे साथे बो इकड़े आ जरा शेया. इतना काय केले तुम्ही. इंत काय करून ठेवले तुम्ही. कपडे घ्यायला खिडकीतून घुसला. त्यांना हराम सिंगाचं इंजेक्शन दिले चाचणी म्हणून. चाचणी पण तसं आम्हाला यांच्यापासून काही धोका नाहीये ना. तसं नाही इंजेक्शन उतरसलो काही करू शकतो. आता मला तुम्ही एक सांगा हा हराम सिंग कोण होता. हा काय करत होता. याचे गुण अवगुण वगैरे काही तुम्ही सांगू शकाल. मला माहिती देऊ शकाल. द्या मला फार उपकार होतील तुमचे माझ्यावर ते द्या. हा हा पुरुषांना मारायचा आणि बायकांना पळवायचा. हा गुण आपल्याला आवडला. बायकांना पळवायचा. पळा पोरींनो पळा.